व्हीकेव्ही मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेने काढल्यानंतर आमदार रवी राणा हे आक्रमक झाले असून हा पुतळा काढताना पुतळ्याची विटंबना झाल्याचंही आमदार रवी राणा यांनी म्हटलं. त्यामुळे शहरातील शिवप्रेमी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि नगरसेवक हे महानगरपालिका आयुक्त यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली. युवा स्वयं पार्टीच्या नगरसेवकांनी जो काल नगर राजीनामा दिला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या महानगरपालिकेने केला जाते त्या महानगरपालिकेमध्ये एक क्षणी राहायचं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या पदाचा पूर्णपणे त्याग केला आहे, राजीनामा दिला आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा देऊ शकत नाही, पुतळ्याला मान्यता देऊ शकत नाही म्हणून काल त्यांनी राजीनामा दिला. आणि आज ज्या महानगरपालिकेचे आयुक्त ज्यांनी तातडीनं पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आणि रातोरात त्या ठिकाणी अतिक्रमण विभागाने छन्नी हातोडीनं तो पुतळा काढला आणि ज्या अतिक्रमण विभागाचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्यांचा पुतळा नेऊन टाकला. ह्या दोन्ही विटंबना, ह्या पुतळ्याचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या भक्तांचा अपमान, या राज्याचा अपमान त्या आयुक्तांना केला आहे. त्याच्यावर गुन्हा आम्ही दाखल उद्या करणार, आज करणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा निलंबनाचा सुद्धा मागणी आम्ही करणार आहे आणि ताबडतोब त्यांना अटक केली पाहिजे ही सुद्धा मागणी आज आम्ही त्यांच्याबद्दल करणार आहे. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर अमरावतीचे वातावरण तापले आहे. तर अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर व अतिक्रमण विभाग प्रमुख अजय बनसेले यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. स्वाभिमानतर्फे आज राजापेठ पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे, रिपोर्ट दिलेला आहे आयुक्त अमरावती महानगरपालिका यांच्या विरोधात. आयुक्त महानगरपालिका तसेच अतिक्रमण विभाग अमरावती महानगरपालिका यांनी राजापेठ येथील शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून कडक पोलीस बंदोबस्त लावून उदळ पावळे आणि टिकास अशा सर्व यंत्रणा वापरून महाराजांचा पुतळा खोदून तिथून उचलून नेला. कोणत्याही पद्धतीचं त्या महाराजांना अशा विषयी अवहेलना करून आणि असा महाराजांचा अपमान करून हा पुतळा त्यांनी उचलून नेला आयुक्तांनी. या आयुक्तावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमदार रविभाऊ राणा, खासदार नवनीतजी राणा तसेच युवा स्वाभिमान पार्टीच्या समस्त कार्यकर्त्यांची तसेच शिवभक्तांची मागणी आहे. रात्रीच्या अंधारात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उचलून नेणे ही कोणती हे आहे का? या ठिकाणी म्हणजे जे छत्रपती आमचे आराध्य दैवत आहे, ज्यांना सर्व हिंदू समाज, मुस्लिम समाज किंवा सर्व आपल्या भारतामधला समाज मानतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही रात्रीतून उदळ पावलं घेऊन खोदून नेऊन अतिक्रमण विभागाच्या कचऱ्याच्या ग्राउंडमध्ये नेऊन टाकता, हे कोणतं आहे का तुमचं का राजकारण? आणि याच्यामध्ये आमदार रविभाऊ राणांनी तो पुतळा लावला म्हणूनच त्याच्यावर ही कारवाई होत आहे. तो जर पुतळा दुसऱ्यांनी लावला असता तरी कारवाई झाली नसते. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये असे कित्येक पुतळे आहे ज्यांची परमिशन घेतलेली नाही, विना परवानगी आजही पुतळे ते उभे आहे. कुठे कारवाई आहे? कुठेच कारवाई नाही. परंतु आमदार रविभाऊ राणांनी कुठेतरी हा पुतळा लावला त्यामुळे ही कारवाई होत आहे. त्यामुळे मी या घटनेचा निषेध करतो आणि आयुक्त आष्टीकर यांच्यावर. महाज्योती PhD MPhilचे संशोधक विद्यार्थी व UPSC MPSCची तयारी करणाऱ्या OBC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिष्टमंडळासोबत भेट घेतली. प्रस्थापितांची OBCच्या बाबतीमध्ये राजकीय अस्पृश्यता ही अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रातील PhD करणारे विद्यार्थी, त्यांचे नेतृत्व करणारे हे युवा मित्र यांना घेऊन आम्ही राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आक्रोश त्यांच्या कानावरती घातला. सारथी संस्थेसाठी ताटात आणि महाज्योती संस्थेसाठी वोंजळीत यातून
ओबीसीला कसं बाजूला करायचं, ओबीसीला कसं नष्ट करायचं ह्याचं प्रस्थापितांचं धोरण आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे. फिलोशिपमध्ये 10,000 रुपये कमी केलेले आहेत. यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भत्ते दिले जात नाहीत. याबरोबर अनेक प्रश्न आम्ही माननीय राज्यपाल साहेब यांच्या कानावरती घातले, सरकारला त्याबाबतीत सूचना द्याव्यात अशा पद्धतीचा आग्रह आम्ही माननीय राज्यपाल साहेबांना केला. आणि मागे केंद्र सरकारनं एक कायदा आणला, अध्यापक सहवर्गातील कायदा आणला, आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारनं कायदा तयार करावा म्हणून या सर्व ओबीसी विद्यार्थ्यांनी एक मोठा दबावगट तयार केला, राज्य सरकारला झुकवलं, राज्य सरकारला हा कायदा करण्यास भाग पाडलं. आणि त्या कायद्यावरती अध्यापक सहवर्गातील आरक्षणाचा जो विधेयक आहे त्या विधेयकावरती लवकरात लवकर राज्यपाल महोदयांनी सही करावी आणि तो कायदा त्वरित अंमलात आणावा अशा पद्धतीची विनंती आम्ही माननीय राज्यपाल महोदयांच्याकडे केली. त्यांनी आमचं सर्व म्हणणं व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. महाज्योतीला कसा दुजाभाव केला जातोय, चुकीची वागणूक दिली जाते, ते सगळे प्रश्न या युवक नेतृत्वाने सगळे त्यांच्या कानावरती घातले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की सरकारला तशा पद्धतीच्या आम्ही सूचना देत. प्राध्यापक अँडी पाटील यांचे पार्थिव कसबा बावडा इथल्या पंचगंगा वैकुंठ धाम स्मशानभूमीत दाखल झाले असून अँडी पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. इथे मोठा पोलीस बंदोबस्त असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अँडी पाटील यांचे अंत्यसंस्कार होणार. सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने मनपाच्या बंद पडलेल्या 9 शाळा 29 वर्षे 11 महिन्यांच्या कालावधीकरिता भाडेतत्वावर देण्यासाठीची ई निविदा प्रसिद्ध केली आहे. ज्या शाळा किंवा संस्थांना 50 वर्षे शाळा चालवण्याचा अनुभव आहे अशा शिक्षण संस्थांना या शाळा चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या ताब्यात असणाऱ्या 9 शाळा ज्या त्यांनी भूमी मालमत्ता या विभागाकडे वर्ग केलेल्या आहेत या शाळांची ई निविदा भूमी मालमत्ता विभागाने काढलेली आहे. सदर शाळा भाडेपट्ट्या देण्याकरिता मान्य सर्वसाधारण सभेचा ठराव झालेला होता, ज्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्था अथवा शाळांना 50 वर्षे शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे अशा शाळांना या शाळा देता येतील अशा पद्धतीचा ठराव झालेला आहे. तशा पद्धतीची अट आपण सदर निविदेमध्ये टाकलेली आहे. सदरच्या शाळा या शैक्षणिक प्रयोजनासाठी वापरण्यात येतील. 50 वर्ष शैक्षणिक कार्याचा अनुभव असावा ही त्यामधील अट आहे. त्याचबरोबर ती शाळा नोंदणी प्रमाणपत्र, शिक्षण उपसंचालकांचं नोंदणी प्रमाणपत्र अशी वेगवेगळी कागदपत्रे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ती सदर शाळांमधील 10% शैक्षणिक प्रवेश हे महानगरपालिका निश्चित करेल. त्याचबरोबर ती त्यांची फी महानगरपालिका निश्चित करेल. अशा पद्धतीनं सदरच्या ज्या शाळा आहेत त्या 29 वर्ष 11 महिने या कालावधीकरिता भाडेपट्ट्यावरती देण्याकरिता महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाने ई निविदा काढलेली आहे. तरीसुद्धा महापालिका आवाहन करत आहे की सदर ई निविदेस प्रतिसाद द्यावा. नांदेड जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून उर्वरित 4 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. नायगाव 3, अर्धापूर 4, माहूर 4 या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आतापर्यंत नायगाव येथे 18% मतदान झाले असून 70% मतदान होण्याची शक्यता आहे. प्राध्यापक डॉक्टर अँडी पाटील यांनी आयुष्यभर डावी विचारसरणी जपली. आयुष्यभर त्यांनी कष्टकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी एकाकी झुंज दिली. आज अशा नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला असून अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. थोर विचारवंत खाली बोलू गे डाव्या विचाराचे खंदे पुरस्कर्ते प्राध्यापक डॉक्टर अँडी पाटील यांचं दुःखद निधन झालेलं आहे.
आयुष्यभर त्यांनी दावी विचारसरणी जपली, आयुष्यभर ते शेतकऱ्यांच्या करता आणि कष्टकऱ्यांच्या करता एकाकी झुंज देत राहिले। काही थोडा वेळ दोन एक वर्ष सहकार मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं। हे सर्व सहकारी व्यवस्थेचा नवा पाया घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना पूर्ण वेळ मिळू शकला नाही। शेवटच्या श्वासपर्यंत रयत शिक्षण संस्थेचं काम असेल किंवा कष्टकरी लोकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, याकरता ते झगडत राहिले, कुठल्याही मान अपमानाची पर्वा न करता दहा लोकांचा मोर्चा असला त्याचं नेतृत्व करायला मोदी साहेब हे अग्रणी असेल। नवी मुंबईतील MIDC परिसरात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या गुटख्याचा साठा व विक्री केल्या जात असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयास्पद आढळून आलेल्या 4 टेम्पोचा तपास केला। त्या चारही टेम्पोत लाखो रुपयांचा विमल गुटखा आढळून आला असून पोलिसांनी एकूण 60,72,000 मुद्देमाल जप्त करून 7 आरोपींना अटक केली आहे। क्राईम ब्रांच आहे तिथे गुन्हे शाखेचे ॲडिशनल CP घोडे साहेब, DCP वेंगळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 3 इन्चार्ज, क्राईम ब्रांच युनिट 3 इन्चार्ज सदुघन माळीसाहेब त्यांची जी टीम आहे त्यांना त्यांच्याकडे माहिती मिळाली होती की हे महापे एरियामध्ये गोडाऊनमध्ये असे काही गुटखा ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे फर्दर त्या कुठेतरी विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत। तिथे त्यांनी छापा मारून त्यांनी ते गोडाऊनमधून त्यांनी 4 असे टेम्पो त्यांनी सीज केलेले आहेत आणि एकूण त्याच्यामध्ये विमल छाप सुगंधी गुटखा 43 लाखाचे सुमारास त्याचे वॅल्यू आहे असं एवढा त्यांनी गुटखा तिकडे त्यांनी जप्त केलेला आहे आणि हे 4 टेम्पोमध्ये गुटखा ठेवण्यात आला होता आणि टेम्पोचे जी किंमत आहे 4 टेम्पोचे जवळजवळ 18 लाखाची आहे। एकंदरीत आपल्या 63 लॅक्स म्हणजे जवळजवळ 61 लाखाचे मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे। ही अतिशय चांगली कामगिरी आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगत असतो की आपला जे नशामुक्ती नवी मुंबई नशामुक्त करण्याचे आमचं जो एक अभियान आहे आमचे ध्येय आहे सुरुवातीपासून आम्ही एक मायक्रो मिशन याच्यामध्ये काम करतो त्याचे एक भाग आहे। आपण मागच्या आता 3 कोटीचे आपण MD पकडलं होतं त्याच्यापूर्वी मागच्या वर्षामध्ये जवळजवळ 4.5-5 कोटीचे आपण गुटखा किंवा बँड ड्रग्स किंवा बँड सिगरेट किंवा जे NDPS सबस्टन्स आहे ते पकडलं होतं आपण। आता या वर्षामध्ये हे प्रथम चांगली कारवाई आहे त्याच्यामध्ये आपण 7 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जो एक इशरार म्हणून आरोपी आहे त्याच्यापूर्वीचा इतिहास पण आहे असं गुटखा प्रकारचे गुटखाचे असं तो ट्रॅफिकिंग करणे म्हणजे विक्री करणे आणणे आणखी त्याच्यामध्ये जर कुणी सामील असेल आणखी कुठे काय असेल त्याच्यापण आम्ही सर्व कारवाई करणार आहे। चांगली कामगिरी आहे आपल्या सर्व युनिट 3 आणि सर्वांना आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना चांगलं रिवॉर्ड देतो। सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी मतदान होत असून यासाठी 41 उमेदवार रिंगणात उभे आहेत। नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी 8,028 मतदार तर महापालिकेच्या 1 जागेसाठी 24,390 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांच्यासह 3 कर्मचाऱ्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून डॉक्टर महेश मोरे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे काही महत्त्वाचे कागदपत्र ताब्यात घेतले आहेत। धुळे शहर पोलीस स्टेशनला धुळे महानगरपालिकेत जे बोगस लसीकरण झालं त्याबाबत जो गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने गुन्ह्यातील मुख्य आरोपी डॉक्टर महेश मोरे यांच्या कार्यालयीन कक्षाची आज आम्ही तपासणी केली। तपासणीत काही दस्तऐवज ताब्यात घेतले, तपास करतोय। तपासाशी म्हणजे या प्रकरणाशी संबंधित किंवा लसीकरणाशी संबंधित तिथे दस्तऐवज घेतले, बाकी पुराव्यांची त्याची आपण पडताळणी करून पुढील कारवाई। अजून किती कर्मचारी तुमच्या रडारवरती आहेत आणि काही माहिती मिळाली? निश्चित असा आकडा अद्यापर्यंत नाही सांगता येणार, परंतु चौकशी आणखी जे येतील त्यांच्यावर कारवाई केली। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय।
सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। कानगाव येथे वीज महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास शिंदे यांच्यासह 5 जणांवर यवत पोलीस ठाण्यात बेकायदा शिवीगाळ, मारहाण व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे कानगाव या गावाला विद्युत वितरण कंपनीचे फिर्यादी हरिदास बळीदास मोरे, तसेच त्यांच्यासोबत लाईनमन संतोष बनसोडे, वरिष्ठ तत्त्वज्ञ सुनील ढवळे, अनिकेत सेलार, सागर जाधव आणि रणजित चांदगुडे हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विद्युत मोटर पंपाचे वीज न भरल्यामुळे त्या ठिकाणी कनेक्शन कट करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मौजे कानगाव या गावातील इसम नामे आबा उर्फ संतोष फडके, गोटू खळदकर, तसेच भानदास शिंदे, माऊली शेळके, चौधरी डायरेक्टर आणि इतर काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांना तुम्ही ते कनेक्शन जोडा असे म्हणून त्या ठिकाणी त्यांना जमावाने त्या ठिकाणी मारहाण केली। याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास API वाबळे हे करत आहे। तसेच यातील हे जे आरोपी आहेत त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने बेकायदेशीर वीज तोडून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वायर तोडून निष्काळजीपणा केला वगैरेबाबत त्यांनी तक्रार दिलेला आहे। त्याबाबत त्यांचा अर्ज त्यांच्या वरिष्ठ समितीकडे पाठवून पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी वीज बिल न भरण्याच्या कारणावरून शेतकरी काही लोकांनी वीज वितरण कंपनीच्या लोकांना मारहाण केल्यामुळं गुन्हा दाखल झालेला आहे। बाकी कुठल्याही पद्धतीत परिस्थिती शांत आहे, शांतता आहे। उस्मानाबादमधील अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे मोठ्या कष्टाने खर्च करून जोपासलेल्या मेथीचे भाव गडगडले असून 2 ते 3 रुपये पेंडी सुद्धा विकत नाही, त्यामुळे लुसलुसीत सांभाळलेली मेथीवर रोटर फिरवण्याची वेळ अनिल देशमुख यांच्यावर आली आहे। मेथी 2 एकर आहे माझी, तर याला भाव नसल्यामुळं 2-3 रुपये पेंडी विकायला लागली। भाव नसल्यामुळं आता याला रोटर करायची वेळ आलेली आहे। 50-60 हजार रुपये खर्च केलेला आहे, मिनी स्प्रिंकलर केलं आहे 1 लाख रुपयाचं, असं आता रोटर करायची वेळ आलेली आहे आम्हाला याच्यावर। त्याच्यामुळं
थोडी दखल घेतली तर बरं होईल. भाव कशामुळे कमी पडेल? भाव काय, कोरोनाचे निर्बंध लावल्यामुळे हे ते भाव कमी झालेले आहेत. आम्ही स्वतः व्यापार करत आहोत, पण स्वतः व्यापार करत आहोत पण ही न्यायला पण परवडत नाही काय, त्याच्यामुळे बरंच नुकसान झालेलं आहे. उस्मानाबादमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पडत असलेली कडक थंडी व धुई यामुळे द्राक्ष बागेत काढणीस आलेले द्राक्ष मण्याचे मोठे नुकसान होत आहे. तसेच मण्याला तडे जात आहेत. त्यातच कोरोना निर्बंधाचे कारण सांगत व्यापारी ठरलेला भाव देखील देण्यास तयार नसून यामुळे द्राक्ष उत्पादक संघाची राज्य शासनाने मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. माझ्याकडे 10 एकर द्राक्ष बाग आहे. मी 60-70% काम घरच्या घरीच करतो आणि एवढ्यातून बाग यावर्षी मी 20 सप्टेंबरला छाटली. बाग छाटणी केली असता एक महिना पूर्ण मी 1 ते 1.5 महिना पावसात बाग फवारली. चिखलं गुडगीत केली, चिखला ट्रॅक्टर जात होतं, असल्यात बाग सांभाळून आणली. एवढं मेहनत करून आज विक्रीस माल आला. माझा 5 जानेवारी रोजी ह्या बागेचा व्यवहार झाला होता 110 रुपयाने. 110 रुपयाने व्यवहार झालेला असताना ही वातावरण अचानक बदल झाला. बदल झाल्यामुळं माझा माल आज ही 50 ते 60 रुपयाने मागतात व्यापारी. तरीसुद्धा मला म्हणजे 50-60 रुपयानेसुद्धा दिला तरी ती माल उचलत नाहीत. आणि बागेचं भरपूर नुकसान झालं आहे. घरच्या घरमधल्या वातावरणात लूज पडून मणी गळून गेलेत, मणी क्रॅक झाले. हे माल ह्या काही बघा असं काही काढून टाकावं लागला. जे जास्त खराब झालं आहे ते माल काढून टाकावा लागला. इतके वाईट परिस्थिती आहे की ह्याचं कोण वाले आहे एवढा फरक म्हणलं तर कसा आता. माझा विक्रीच्या टायमाला कमीत कमी द्राक्ष बागेला 40 ते 50 रुपये खर्च पर केजीला, 1 किलोला खर्च येतो 50 ते 60 रुपये पुरा खर्च आज विक्रीच्या टायमाला. वर्षभर केलेल्या मेहनतीचं काय असे परिस्थिती बघता शेतीचं करून असं वाटायला लागले. शासनानं काय करायचं? शासन काय करतंय? हरामखोर आहे, त्याचा शेतकऱ्याचा विलाजच करत नाही शासन. पण शासन शेतकऱ्याच्या तळमळीचं खाल्लं तर कुठं सुकी मारणार नाही. भयान बेकार हाल आहेत शेतकऱ्याची. एवढी तूट भरून काढणार कशी? याचा खर्च आहे माझा एकरी कमीत कमी प्रत्येक वर्षी 3 लाख रुपये खर्च आहे. कसं होत आहे पैसे शेतकऱ्याचे? उभा वर्षभर काबाड कष्ट लेकर बाळ फवारण्या करून रात्रंदिवसाला लेकराच्या वरलं सांभाळताव आणि शेवटी हातात काहीच येत नाही, काय करणार? नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 4 बळी गेले असून 2500 उंबरठ्यावर बाधित रुग्ण सापडले तर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12,000 गेली आहे. महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये घट बघायला मिळाली असून राज्यात गेल्या 24 तासात 31,111 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27% राजकीय आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथे एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिला गर्भवती बनवणाऱ्या तरुणाला मारेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी रामचरण आत्राम याने मोबाईलच्या सहाय्याने ओळख निर्माण करून त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये त्याच्यानंतर प्रेमामध्ये करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्यामुळे ती पीडित मुलगी 5 महिन्याची गर्भवती राहिली. सदरची बाब पीडित मुलीचे आई वडिलांना कळाली. त्यानंतर त्या पीडित मुलीने पीडित मुलीच्या आई वडिलांनी उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पीडित मुलीला आणले असता तेथील डॉक्टरांनी सदरची घटना ही गंभीर स्वरूपाची असल्यामुळे मारेगाव पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर मारेगाव पोलीस पीडित मुलीचे आई वडिलांजवळ गेले, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारपूस केली असता
असे निदर्शनास आले. यातील जो आरोपी आहे रामचरण आत्राम याने याचा पीडित मुलीचे आई वडिलांवर तसेच पीडित मुलीवर दबाव होता, त्यामुळे ते भयभीत झालेले होते आणि तक्रार द्यायला ते इच्छुक नव्हते. त्यानंतर सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून मारेगाव पोलिसांनी पीडित मुलीचे पालकांना समजावले, तसेच धीर दिला. त्यानंतर त्यांची रितसर फिर्याद घेण्यात आली. फिर्याद घेऊन कलम 376 2 NJ कलम 4-6 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना पात्र असूनही रिलायन्स कृषी विमा कंपनीने पीक विमा दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सोमवारी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह स्वतः मुंडन करत प्रशासनाचा व विमा कंपनीचा निषेध केला. रिलायन्स कंपनीचा निषेध असो, रिलायन्स कंपनीचा निषेध असो, विमा मिळालाच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली कृषी कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीतही पीक विम्याच्या रकमेसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांची कुठलीही दखल न घेतल्यामुळे सोमवारी रविकांत तुपकर यांनी प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. आता आम्ही जेमतेम आमचे केस कापले, आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्याचे केस उपटून काढू, असा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी कार्यालय उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तुपकर यांचा आक्रमक पवित्रा व धमकीमुळे चिखली कृषी कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. रिलायन्स पीक विमा कंपनीनं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नाकारलेला आहे. सातबारे चुकीचे दाखवले अशी खोटी सबब त्यांनी दिलेले, पण वास्तविक तशी परिस्थिती नाहीये. अनेक शेतकऱ्यांचे पैसे विम्याच्या बँकेत जमा झाले, पण विमा कंपनीनं त्या खात्यांना होल्ड लावायला सांगितलेलं आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. गेल्या 5 दिवसापासून शेतकरी चिखलीच्या कृषी कार्यालयासमोर आंदोलन करतायत. कडाक्याच्या थंडीत या ठिकाणी बसलेले आहेत. कृषी विभाग आणि रिलायन्स कंपनीने या शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाहीये. आज आम्ही कृषी विभागाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि रिलायन्स कंपनीचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वतः आम्ही मुंडन केलेलं आहे, आणि माझ्यासोबतच्या माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केलेला आहे. मुंडन करून जे काही केस आमचे आहेत, हे केस आम्ही कृषी विभागाला म्हणजे राज्य सरकारला आणि विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयाला पाठवणार आहोत पोस्टाद्वारे. आणि कंपनीला आमचं सांगणं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्या कृषी विभागानं पीक विमा निवारण समितीच्या माध्यमातून या तक्रारींचा निपटारा करावा आणि पात्र शेतकऱ्यांना ताबडतोब पीक विमा द्यावा. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये मृत शेतकरी झालेले असताना त्यांच्या सह्या सुद्धा पंचनाम्यावर आहेत, असे अनेक प्रकरणं उघडकीस आलेले आहेत. खोटे कागदपत्र जमून कंपनीनं शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारलेला आहे, ते सुद्धा आम्ही उजेडात आणलेलं आहे. याचा ताबडतोब सोक्षमोक्ष लावा आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना ताबडतोब पीक विमा द्या, ही आमची मागणी आहे. आज आम्ही स्वतःचे केस काढून हे सरकारला आणि पीक विमा कंपनीला पाठवतो आहे. दुपारपर्यंत जर का या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर दुपारनंतर आम्ही रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा केस उपटायला मागे पुढे डोक्याचे पाहणार नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. अतिशय आक्रमक पद्धतीनं आम्ही या आंदोलनामध्ये आता उतरलेलो आहोत. खासदार संजय राऊत यांनी उत्पल परिकर आणि गोवा दौऱ्याबद्दल प्रसार माध्यमांसोबत चर्चा केली असता पुन्हा भाजपला धारेवर धरले. इतका वेळ का लावलाय ते कोण सांगणार? यांच्या हातात नाही तिकीट, जे बोलतात त्यांच्या हातात उत्पल तिकीट असं द्यायचं त्यांनी केव्हाच दिलं असतं किंवा नाकारलं असतं, यांच्या हातात नाही आहे. हे बोले एवढे आहेत फक्त. उत्पलचं तिकीट का थांबवलंय हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत आम्हाला पडायचं कारण नाही. आम्ही इतकंच म्हणालो, जर उत्पल परिकर अपक्ष उभे राहणार असतील तर मनोहर परिकरांना एक श्रद्धांजली म्हणून, आदरांजली म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवायचं की त्याच्या विरुद्ध उमेदवार न देता एकास एक लढत करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. उत्पल परिकर यांच्याबद्दल शिवसेनेची भूमिका नेमकी कशी असणार आहे? काय असू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकदा असे प्रकार घडतात. सहानुभूती असते एखाद्या नेत्याविषयी त्याच्या मृत्यूनंतर,
त्याच्या कुटुंबातला जेव्हा एखादी व्यक्ती उभी राहते तेव्हा आपण त्या सहानुभूतीचा आदर करतो, म्हणजे सांगतो की बाबा ठीक आहे आम्ही लढणार नाही. गोव्याची सुद्धा परंपरा जरी असेल नसेल पण मी एक भूमिका मांडली आणि त्याला अनेकांनी पाठिंबा दिला. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.